फक्त वरती करत नमस्कार मंडळी, मी प्रणिता चौधरी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मंडळी, तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल गणपती आगमनाचा, आणि कुणी बघितला नसेल तर नक्की व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे, सो तो व्हिडिओ बघा पूर्ण आणि कमेंट करून सांगा तो व्हिडिओ कसा वाटला। आणि आज आहे गौरी आगमन, आज गौरी देवीचं आगमन होणार आहे आणि आमच्या इथे ते आगमन विहिरीवरती करतात, म्हणजे विहिरीवरती गौरी आणतात आमच्या। तर बघूया आमच्याकडच्या प्रथा, आमच्याकडे कशा प्रकारे गौरी आणतात, आणि अजून सोबत गौरीला सजवणार सुद्धा आहेत, ते सुद्धा बघूया आपण। आपल्या घरी आलेल्या माहेरवासिणींचे रुसवे फुगवे लाड पुरवण्याचा सण म्हणजे गौरी गणपतीचा सण। बाप्पाच्या आगमनानंतर उत्सवातील महत्वाचा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचे आगमन व पूजन। भाद्रपदातील ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी माहेरवासिणी म्हणून ओळखली जाते। शिवप्रिया पार्वती गौरीच्या रूपाने अवतरत असल्यामुळे शिवारा समृद्ध असते, निसर्ग पानाफुलांनी बहरलेला असतो। तर कोकणात गौरी ह्या विहीर किंवा पाण्याच्या ठिकाणाहून आणल्या जातात। गौरी आणताना मुख्य वनस्पती असते ती तिरडा, काही ठिकाणी या तिरड्याला चिरडा असे सुद्धा म्हणतात। तिरड्याच्या रूपाची पूजा करून मग तो तिरडा सुपात भरून घरी आणला जातो। कोकणात समुद्रातील किंवा नदीतील किंवा विहिरीतील खडा आणून पुजण्याची रीत आहे। Thank you.
गुलाबी रंगांनी बहरलेला तिरडा आणून तिरड्याच्या एका टोकाला साडी नेसवण्यात येते. साडी नेसून मग वस्त्रालंकाराने सजवले जाते. गौरीला मुखवडा चढवला जातो. गौरीचा साजा शृंगार केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीच्या शेजारीच गौरी स्थानापन्न